हा रामकृष्ण हरि सध्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होत चाललेले आहेत. त्यामध्ये काही बदल हे अपरिहार्य आहेत आणि सामाजिक दृष्टीने त्याची आवश्यकता आहे हे मी मान्य करतो. परंतु काही बदल असे आहेत की जे बदल विघातक आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा, वारकरी संप्रदायाची बैठक, वारकरी संप्रदायाचं वळण हे सगळं आपण पाहिलं तर नवोदित कीर्तनकार कोणत्या दिशेने चाललेले आहेत ही एक अतिशय चिंतेची बाब आहे. काही क्लिपा माझ्या बघण्यात आल्या आणि त्या बघितल्यानंतर मी माझं मन विषण्ण झालं. कारण कीर्तनामध्ये आपण जे प्रबोधन करत असतो त्यामध्ये भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराया, जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी ही कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. असं कीर्तनाचं स्वरूप नाथ महाराजांनी सांगितलेलं असताना अलीकडे कीर्तनकार ज्या नकला करतात, जे हावभाव करतात किंवा जे विनोद करतात त्या विनोदाला काही मर्यादा नाही. सभ्यतेची पातळी सोडून काही कीर्तनकार कीर्तनामध्ये नाचू लागलेले आहेत. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे आपलं ब्रीद आहे. पण ते नाचणं जे आहे ते वारकरी संप्रदायाचं नाचणं वेगळं आहे. ते भगवंताच्या छंदामध्ये तालामध्ये नाचलं जातं. अलीकडचे कीर्तनकार कीर्तनामध्ये जेव्हा हिडीस फिडीस नाचतात तेव्हा ते पाहून आपण काही गणपतीतला डिस्को कीर्तनात आणायला लागलेलो आहेत का असा मनाला प्रश्न पडतो. एका कीर्तनकारांचं कीर्तन ऐकत असताना मला असं जाणवलं की त्यांनी दारूचे विविध प्रकार सांगितले आणि त्या क्वार्टरच्या किमती कीर्तनात सांगितलं. म्हणजे कोणती ब्रँड केवढ्याला मिळते अगदी डिटेल त्यांनी त्याची माहिती सांगितली. चोरून केवढ्याला मिळते, जाहीर केवढ्याला मिळते आणि कीर्तनामध्ये ते बोलताना असं बोलले की पकवाजाला बोलले तुम्ही जरा पिझ्झा, टाळक्यांना बोलले तुम्ही जरा पिझ्झा, श्रोत्याला बोलले तुम्ही जरा पिझ्झा. हे एकंदर प्रकार पाहिल्यानंतर कीर्तनाची जागा ही विभत्स वर्णन करण्याकरता किंवा हिंसक वर्णन लावण्याकरता आहे का? एखादा कीर्तनकार कीर्तनामध्ये जर दारूची जाहिरात अशा तऱ्हेनं करत असेल तर त्याचा दूरगामी परिणाम काय होईल याचा विचार केला पाहिजे. माणसं जेव्हा कीर्तनामध्ये येतात तेव्हा आपल्याला काहीतरी संप्रदायाचं चांगलं गंभीर स्वरूप किंवा काहीतरी अध्यात्म ऐकायला मिळतात मिळेल अशा उद्देशाने येतात. प्रत्यक्षामध्ये कीर्तनकाराकडून अशा तऱ्हेचं प्रबोधन पाहिल्यानंतर ते श्रोते कीर्तनकारांची पातळी काय समजतील, त्या श्रोत्यांना कीर्तनकाराबद्दल कोणता आदर्श राहील आणि म्हणून एकंदर पाहता याच्याकडं दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. जे जुन्या पिढीचे कीर्तनकार आहेत किंवा जे आदर्श वाटचाल कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकाराने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आपल्या कीर्तनामध्ये समाजासाठी याचं प्रबोधन केलं पाहिजे आणि असे जर काही कीर्तनकार असतील तर त्या कीर्तनकारांना प्रतिबंध करावा असं आवाहन जुन्या पिढीच्या कीर्तनकारांनी करण्याची आवश्यकता आहे. भीष्माचार्य द्रोणाचार्य हे जेव्हा राज्यसभेमध्ये गप्प राहतात तेव्हा दुःशासनाचा हात द्रौपदीच्या वस्त्राला खेचण्यासाठी सरसावतो याचं भान ठेवलं पाहिजे. आणि असे जर काही कीर्तनकार असतील तर तुका म्हणे खडे निवळू धडणी धडधडे या नायाने ते कीर्तनकार वेचून बाजूला काढून त्यांना वगळलं पाहिजे ही समाजाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. कीर्तनकार बेताल वागतात, बेताल बोलतात, बेताल नाचतात हे जसं कीर्तनकारांच्यावर जबाबदारी आहे तशी ज्या सप्ताहामध्ये अशा कीर्तनकारांची कीर्तनं ठेवली जातात त्या सप्ताहाच्या संयोजकांच्यावर ही जबाबदारी आहे. ऐकणारा जो श्रोतुवर्ग आहे त्यांच्यावरही जबाबदारी आहे की त्यांनी वेळेवर अशा कीर्तनकारांना टोकण्याची गरज आहे.
परवा एक भागवताचार्य भागवत कथेला बसण्याच्या अगोदर नाचत होते ते बघण्यात आलं. तिथे असं जाणवलं की भागवताचार्य डिस्को करण्यासाठी आलेले आहेत का भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगण्यासाठी आलेले आहेत असा मनाला प्रश्न पडतो. आणि म्हणून संप्रदायाचं चाललेलं बदलतं स्वरूप ते स्वरूप जर असंच बदलत राहील तर भविष्य काळामध्ये कीर्तनाचा डिस्को होऊन सगळ्याच कीर्तनाचा उद्देश आणि सर्वच कीर्तनाचं एकंदर स्वरूप हे विलक्षण गतीनं बदलू शकतं. त्याचा परिणाम समाजावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. जो समाज काही आदर्श स्वीकारण्यासाठी कीर्तनाला येतो तोच समाज कीर्तनाच्या माध्यमातून बेछूट रंगेल आणि विलासी बनण्याची शक्यता आहे. अशा कीर्तनकारांना पायबंद घालणं हे वारकरी संप्रदायातील जे आधोरी लोक आहेत त्या सर्वांचं कर्तव्य आहे. म्हणजे कोणी याच्याकडे कानाडोळा करू नये. सर्वांनी याविषयी जागृता बाळगावी. आणि असे कीर्तनकार कोणत्या सप्ताहामध्ये असतील तर त्या सप्ताहामध्ये आपण जाण्याचं टाळावं की जेणेकरून तिथल्या सप्ताहातील लोकांना त्याची तशी जाणीव होईल. अजून एक प्रकार माझ्या बघण्यात आला ते म्हणजे कीर्तनामध्ये अवस्था तयार होणं अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भावाची जी 8 लक्षणं आहेत ती लक्षणं कोणीकडे आहेत आणि हे कीर्तनामध्ये भूतला झपाटल्यागत जे लोक अंगात आल्यासारखं नाचतात हे कोणीकडे आहे. अष्टसात्विक भावाचा अर्थ काय? गळा दाटून येणं, अंगावरचे रोमांच उभं राहणं, डोळ्यातून आश्रू येणं, अशा तऱ्हेचे अष्टसात्विक भावाचे जर लक्षणं असतील आणि हे अष्टसात्विक भाव जर भूतासारखे किंचाळून नाचत असतील तर हे अष्टसात्विक भाव कसे आहेत? माझं तर थोडंसं असं म्हणणं आहे की असे जर कीर्तनकार असतील तर त्या कीर्तनकारांची कंप्लेंट समाजानं पोलिसांच्याकडे द्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा आधार घेऊन अशा कीर्तनकारांना वेळीच शिक्षा करा की जेणेकरून हे इडीस प्रकार वेळेवर थांबतील. आणि म्हणून या एका कीर्तन हे समाजाच्या उद्धाराचं साधन आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे जर असेल तर एका बाजूला अज्ञान विलास शृंगार या सगळ्यांचं प्रतिबंध या व्यासपीठावर होत असेल तर ते व्यासपीठ वेळेवर रोखलं पाहिजे. म्हणून परत एकदा महाराष्ट्रातील जे वयोवृद्ध संप्रदायनिष्ठ आचरण संपन्न असे जे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांना माझी नम्रतेनं हात जोडून विनंती आहे की अशा कीर्तनकारांनी या रंगेल ढंगेल कीर्तनकारांचे हावभाव पाहून एकतर त्यांना फोन करून सांगावं किंवा समाजाला सांगावं. आणि जो समाज अशा प्रकारच्या कीर्तनाचं आयोजन करतो आहे त्याही समाजाला काही प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सर्व समाजांनी प्रबोधनकारांनी आणि कीर्तन करता असताना नवोदित कीर्तनकारांनी याचं भान ठेवून आपली गाडी नेमकी कुठे चाललेली आहे याचा विचार करून जेणेकरून संप्रदायाचा विध्वंस होणार नाही अशा तऱ्हेनं सर्वांनी याची दक्षता घेऊन संप्रदायाचं रक्षण करावं अशी माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला दोन्ही हात जोडून विनंती आहे. रामकृष्ण आहे.